आजही 24 तास एक पाऊल पुढे। ग्राहकांवर जाईल, काही प्रमाणात बिल्डरवर जाईल। सर, इथे दोन गोष्टी मी सांगू इच्छितो। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराचा व्यवहार हा कार्पेट एरियावर होतो, रेडी रेकनर हा कार्पेट एरियावर नाही काढलेला आहे, रेडी रेकनर हा बिल्टअप सुपर बिल्टअप एरियावर काढलेला आहे। हे काय धोरण आहे यांचं? गव्हर्नमेंटने कायदा केलेला आहे की अग्रीमेंट कार्पेट एरियावर करावं, पण रेडी रेकनरचा रेट बिल्टअप एरियावर ठरतो। दुसरी गोष्ट अशी आहे, चांदूरकर साहेब किती सांगू द्या की हे किती मेहनतीने रेडी रेकनर तयार केलं जातं, पण मला माहिती आहे रेडी रेकनर हे नव्या मुंबईत कोकण भवनच्या ऑफिसमध्ये तयार केलं जातं। तिथे फक्त 2-3 ऑफिसर्स असतात, संबंध महाराष्ट्रातून 7-8 ऑफिसर्स हे रेडी रेकनर तयार करण्यामध्ये गुंतलेले असतात आणि वर्षभर यांना काही काम नसतं। शेवटच्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये सगळ्या ठिकाणची आकडेवारी तयार करून, हा टेबल एक्झरसाइज आहे, फील्ड एक्झरसाइज याच्यामध्ये अजिबातही नाही, आणि वस्तुस्थितीचा जराही याच्यामध्ये गांभीर्याने विचार केलेला नाही। हा रेडी रेकनर तयार करणे हा अकॅडमिक एक्झरसाइज आहे, सिरियस एक्झरसाइज अजिबातही नाही, आणि प्रॅक्टिकल इनपुट्स याच्यात अजिबातही घेतलेले नाहीत, आणि त्याच्यामुळे रेडी रेकनरचा गोंधळ जो झालेला आहे या ठिकाणी असा झालेला आहे। कांदिवलीमध्ये यांनी जर राईज केला आहे तो 5-40% नाही, यांनी 1100% राईज कांदिवलीमध्ये केलेला आहे, आणि जेव्हा विचारलं तेव्हा म्हणाले की ते टायपिंग एरर आहे। असं टायपिंग एररने गव्हर्नमेंट चालतं? टायपिंग एररने रेडी रेकनर चालेल? दुर्दैवाची गोष्ट आहे। अगदी बरोबर आहे। माझ्या या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे। हावरे यांनी अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले, त्याहीपेक्षा अशोक रावत यांनी मूलभूत रेडी रेकनर आणि त्याची पारदर्शकता याविषयीचे प्रश्न उपस्थित केले। तर म्हाडाची नेमकी जबाबदारी काय आणि म्हाडा आपल्या कर्तव्यात कसूर करत आहे, अशा स्वरूपाची भूमिका आपल्याकडे मधु चव्हाण यांनी मांडली। तर सरकारचं नेमकं या संदर्भातलं धोरण काय होतं, सरकार बिल्डर धारण अजिबात नाही, तर सरकारची जी या संदर्भातली नीती होती ती ग्राहकांच्या सोयीसाठीच होती किंवा बिल्डरांच्या एक प्रकारच्या अपप्रवृत्तीला चाप लावण्यासाठी होती, असं आपल्या जनार्दन चांदूरकर यांनी सांगितलं। या कार्यक्रमाचा शेवट करताना मला जायचं आहे आपण जनमताच्या कौलावर। आपण जो जनमताचा कौल घेतला त्याचा काय निकाल लागलाय पाहूया। सरकारनं सरकारचं रेडी रेकनर बाबतचं धोरण बिल्डर धार्जिण आहे का? 100% लोक म्हणताय होय, हे बिल्डर धार्जिण आहे। याचं कारण जनतेला अशी भीती वाटते की यातून जे किमती घरांच्या वाढणार आहेत, मुद्रांक शुल्क वाढणार आहे, त्याचा शेवटी भार लोकांवरच पडणार आहे। या कार्यक्रमाचा शेवट करताना मला एका गाण्याची आठवण येते आणि ते म्हणजे तुमचं आमचं घराचं असलेलं स्वप्न। दो दिवाने शहर में, रात या दो पहर में, आशियाना ढूंढते हैं, आशियाना ढूंढते हैं। हा आशियाना आता आणखीन महाग झालाय, तो एवढाच राहावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास। सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो। एक सूचना अशी आहे, यानंतर लगेचच आम्ही 16 डिसेंबरच्या त्या काळ रात्री नेमकं काय घडलं याचा चक्षुर्वक्ष असा जो साक्षीदार होता, त्या एकमेव साक्षीदार मित्राच्या तोंडून जे समोर आलं ते आम्ही तुमच्या समोर दाखवणार आहोत ह्या कार्यक्रमानंतर लगेच। आणि त्याहीपेक्षा शनिवारी सकाळी 10:15 संध्याकाळी 5 टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच ज्या एका बलात्कारानं अख्खा देश हादरला त्या बलात्काराचा एकमेव साक्षीदार असलेला जो तिचा मित्र होता त्या निर्भयाच्या मित्राची आज आपण एक मुलाखत तुम्हा सर्वांना दाखवणार आहोत। कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।